देशभरात आज राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळे यांनी केलाय. शेवाळे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांच्या विरोधात एका महिलेने अत्याचाराची केलेली तक्रार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत तक्रार करणाऱ्या महिलेचा दाऊद गँग आणि पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केलाय. वाशिम जिल्ह्यातील गायरणासाठी राखीव असलेल्या जमिनीचा ताबा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश दिल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावली आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा गाजणार असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच आठवड्यात एकसारख्या प्रकरणामुळे दोन वेळा अडचणीत आले. शिंदेच्या प्रकरणाची धूळ खाली बसत नाही. तोच शिंदे गटातील मंत्र्यांशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित कथित जमीन घोटाळा उच्च न्यायालयात सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या मताशी भारतीय जनता पक्ष सहमत आहे काय असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय. या नव्या राष्ट्रपितांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी म्हटलंय की मोदींना अशी उपमा देणं हा मोदींचा अपमान आहे, कारण नवीन भारतात भूक, गरिबी, बेरोजगारी आणि दहशतवाद अशी भूतं डोकेवर काढतायत असं राऊत यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील एका स्तंभात म्हटलंय. माझ्यावर टीका करणारे लोक हे खरे वारकरी नाहीयेत, ते भागवत धर्माचे वारकरी नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत असा पलटवार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. आज त्या पत्रकारांशी बोलत होत्या, त्या म्हणाल्या वारकरी संप्रदायाचा मी अपमान केल्याचा आरोप सातत्याने केला जात असला तरी त्यावर मी असंख्य वेळा खुलासे केले आहेत. हा आरोप करणारे पेड वारकरी आहेत असं त्या म्हणाल्यात. माझ्या वक्तव्यासारखी मत सावरकर आणि रविशंकर यांनीही व्यक्त केली आहेत, मग त्यांना सवाल का केला जात नाहीये असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यंदाच्या वर्षात भारताने सर्वच क्षेत्रात आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलंय. या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्ष पूर्ण केली. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला. 2022 या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केलंय. यंदाच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर पोहोचली असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. यंदाच्या वर्षातील अखेरच्या मन की बात मध्ये त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधीच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान देण्यात आलेल्या जय सियाराम घोषणेवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पुन्हा एकदा भाजप आणि संघावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय ते फक्त जय श्रीरामची घोषणा देतात, त्यांनी सीतेला रामापासून वेगळं केलं. आम्ही मात्र जय सियाराम अशी घोषणा देतो त्याचा त्यांना राग येतो असं ते म्हणालेत. आमच्या या घोषणेला जनतेकडून मोठाच प्रतिसाद मिळत असतो असंही त्यांनी नमूद केलंय. भाजप जय श्रीराम म्हणत समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला. कर्नाटकातील भाजपचे माजी मंत्री आणि तेथील खान सम्राट जी जनार्दन रेड्डी यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे. कल्याण राज्य प्रगती पक्ष असं त्यांच्या नवीन पक्षाचं नाव असणार आहे. याद्वारे त्यांनी भाजपशी असलेले संबंधही तोडले आहेत. गेले 2 दशक ते भाजपशी संबंधित होते. रेड्डी बंधूंचा कर्नाटकातील विशिष्ट भागात मोठा राजकीय दबदबा आहे. हे बंधू भाजप बरोबर असल्याने भाजपला मोठं बळ मिळत होतं. तथापि आज त्यांनी पक्ष स्थापनेच्या पत्रकार परिषदेत भाजपच्या धर्म आणि जातीच्या नावावरील विभाजनवादी राजकीय कार्यशैलीवरही टीका केली. प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलपती राव यांचं आज निधन झालंय. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी 600 अधिक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांचा मुलगा रवी बाबू देखील या चित्रपट सृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. चलपती राव यांनी एनटी रामाराव, कृष्णा, अक्कीनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्यंकटेश यांच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता किंवा खलनायक म्हणून काम केलंय. त्यांच्या काही खलनायकी स्वरूपाच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. तेलुगू चित्रपट सृष्टीत इतकं प्रदीर्घ काळ योगदान देणारे ते एकमेव अभिनेते मानले जातात. अमेरिकेत उपपरराष्ट्र व्यवहार मंत्रीपदी भारतीय वंशाच्या रिचर्ड वर्मा यांनी नियुक्ती बायडन प्रशासनाने केल्यानंतर आता उत्तर कॅलिफोर्नियातील एका शहराच्या महापौरपदीही भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होते. भारतीय वंशाच्या पालकांचा मुलगा मिकी होती उत्तर कॅलिफोर्निया राज्यातील लोधी शहराच्या महापौरपदी निवडून आलाय. शहराच्या इतिहासात प्रथमच या पदावर शीख व्यक्तीची निवड झाली आहे.
मोदी यांनी ट्विट केलंय की लोधी शहराचे 170वे महापौर म्हणून शपथ घेण्याचा मला सन्मान झाला. आर्मस्ट्रॉंग रोडवरील गुरुद्वाराच्या स्थापनेत त्यांच्या कुटुंबाचाही मोठा वाटा होता. रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 3 गडी राखून विजय मिळवलाय. या विजयाच्या जोरावर भारताने ही 2 कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. त्यासोबतच ICC कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची आपली दावेदारीही भक्कम केली. मात्र या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा करत एक वेळ पराभव होणार अशी स्थिती निर्माण केली होती. मात्र तळातील फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे आपल्याला विजय मिळाला.